या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शौकत नदाफ या तरुणाच्या वारसांची मुस्ती येथे कांचन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुदीपदादा चाकोते यांनी भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं व फाउंडेशनच्या वतीनं त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. मुस्ती येथील हरणी नदीवर पूल नसल्यानं प्रत्येक पावसाळ्यात नदीला पूर येऊन आजपर्यंत 5 ते 6 जणांचा बळी गेलाय. या नदीवर पूल व्हावा याकरता मुस्तीचे सरपंच नागराज पाटील व इतर सर्व मान्यवर शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा करून प्रयत्नात आहेत. कांचन फाउंडेशनचे संस्थापक सुदीपदादा चाकोते यांनी या नदीपात्राची पाहणी केली. या पुलाविषयी एकट्याचं काम नसून आपण सर्वांनी केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडे पूल होण्याविषयी प्रयत्न करून सदर पुलाचं काम मार्गी लावूया असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रसंगी मुस्तीचे सरपंच नागराज पाटील, उपसरपंच रमेश चव्हाण, कांचन फाउंडेशन शाखा मुस्तीचे अध्यक्ष शेखर पाटील, सचिव पिंटू कोळी, व्यंकटेश जमादार, कल्याणराव चौधरी, नागेश शहापुरे, दासरे, ग्रामपंचायत सदस्य हरीश शिंदे, अशोक कस्तुरे, अनिल मणियार, शैलेश पाटील, सिद्धेश्वर कस्तुरे, शिवराज पाटील आदींसह कांचन फाउंडेशन शाखा मुस्तीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कांचन फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या शाखा अध्यक्ष शेखर पाटील आणि त्यांच्या सहकार्यकर्त्यांच्या माध्यमातून सरपंच नागराज पाटील साहेब, रमेश चव्हाण उपसरपंच, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून त्यांनी वेळोवेळी या आपल्या गावालाच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी केले आहे. पुलाची मागणी या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून सातत्यानं या नदीवरती पूल व्हावा याकरिता शासन दरबारी आम्ही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.